मित्र हो, रसिक हो, श्रोते हो, नमस्कार। घोंगडी की दुनिया मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। नाही नाही नाही, अजिबात नाही, ही गंमतही नाही, किंवा तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हल्ली न्यूज पोर्टल ज्या पद्धतीने शीर्षक देतात तशा पद्धतीचं हे शीर्षकही नाही। हा आंबा खरंच 2.5 लाख रुपये किलोचा आहे। मध्य प्रदेशातल्या राणी आणि संकल्प परिहार या दाम्पत्याकडे ह्या लाख मोलाच्या आंब्यांचं झाड आहे आणि या आंब्यांच्या रक्षणासाठी त्यांनी 4 सुरक्षा रक्षक आणि 6 कुत्री नेमलेली आहेत। जपानच्या मियाझाकी प्रांतामध्ये आढळणाऱ्या आंब्याला सूर्याची अंडी असं देखील म्हटलं जात। एवढंच नाही, रोपं आणण्यासाठी म्हणून चेन्नईला ट्रेनने निघालेल्या संकल्प परिहार यांना ट्रेनमध्ये एक माणूस भेटला। त्यांनी यांना हे लाख मोलाच्या आंब्याचं रोप दिलं आणि त्यांना सांगितलं की हे रोप लाव आणि पोटच्या पोराप्रमाणे या रोपाला जप। मग त्याप्रमाणे संकल्प परिहार यांनी त्या आंब्याचं रोप आणलं, पोटच्या पोराप्रमाणे त्याची काळजी घेतली। सुरुवातीला ह्या आंब्याला मियाझाकी आंबा म्हणतात असं यांना माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईच्या नावावर त्याचं नामकरण केलं दामिनी। मागच्या वर्षी ही आंबे चोरण्यासाठी चोरांनी प्रयत्न केले, त्यामुळे यंदा राणी आणि संकल्प परिहार यांनी त्या आंब्याच्या रक्षणासाठी 4 सुरक्षा रक्षक आणि 6 कुत्री नेमली। मुंबईच्या एका ज्वेलर्सनी राणी आणि संकल्प यांना एक आंबा तब्बल 21,000 रुपयांना मागितला, पण राणी आणि संकल्प यांनी तो देण्यास नकार दिला आणि घरच्यासाठीच म्हणून ते आंबे पिकवण्याचा निर्णय घेतला। इतर आंब्यांच्या तुलनेत या आंब्याचं वजन जास्त असतं। तब्बल 350 ते 400 ग्रामचा आंबा असतो। यामध्ये 15% साखर जास्त असते। बीटा क्युरोनिना आणि फोलिक ऍसिड याच्यामध्ये असतं, ज्याने डोळे चांगले राहतात आणि यामध्ये अँटीऑक्सिडंट पण असतात। भारतामध्ये याआधी एक कोहिटूर नावाची पण जात आहे। कोहिटूर आंबा पूर्वीच्या काळी राजे महाराजे हस्तिदंत चाकूनी कापत आणि सोन्याच्या टूथपिकनी खात, तो आंबा 1500 रुपयांना एक मिळतो। त्याआधी एकदा मी ऐकलं होतं की भारतामध्ये दुधिया दत्तन नावाचा एक आंबा होता, कदाचित अजूनही असेल, ज्याला दूध घातलं जायचं पाण्याच्या ऐवजी आणि ते आंबे राष्ट्रपती पंतप्रधान यांना पोहोचवून दिले जायचे। याच्या व्यतिरिक्त दक्षिण पूर्व एशियामध्ये एक असा आंबा आहे ज्याची 16 आंब्यांची पेटी ब्रिस्बन मार्केट चॅरिटी लिलावामध्ये तब्बल 15 लाख रुपयांना विकली गेली। अशी ही लाख मोलांच्या आंब्यांची गोष्ट आहे। आपल्यासारख्या सर्वसामान्यांना जिथे हापूस आंबा घेणं कठीण आहे, तिथे या लाख मोलांच्या गोष्टी, लाख मोलांच्या आंब्याच्या गोष्टी आपण फक्त ऐकूनच एन्जॉय केल्या पाहिजेत, कारण उद्या चालून जर तुम्ही खायचा विचार जरी केला तरी बँक कुठलीही या आंब्यांच्या खरेदीसाठी म्हणून तुम्हाला लोन देणार नाही। चुकून भुलून जर बँकेने लोन दिलं तर जरूर आनंद घ्या, मलाही सांगा, म्हणजे मलाही त्या बँकेतून लोन घेऊन या आंब्यांचा आनंद घेता येईल। तोपर्यंत पाहत राहा घोंगडी दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज।